गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स, आज मला तुमच्यासमोर बोलताना विशेष अभिमान वाटतो. आपल्या भागातलं आपलं हे पहिलं आणि एकमेव मेडिकल. हल्लीच्या मुलांची फक्त मैत्री असते तशीच तुमची आहे का? काही असेल तर तूच मला सांग. सातघरे मास्तर गेले कधी? काल रात्रीच. अण्णा काहीच कसं बोलले नाहीत मला? आता अमेरिकेला जायचं तर अण्णांकडे कशाला येतील? पर लोकवासी नाही रे, पर देशी. पर बर फर्स्ट इयर साठी कमीत कमी 3 ते 4 कॅडॅव्हर्स म्हणजेच डेड बॉडीज मिळवणं गरजेचं असतं आणि आपल्या कॉलेजकडे आजपर्यंत एकही डेड बॉडी नाही. आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला एक डेड बॉडी हवी आहे. अरे जर ती डेड बॉडी नाही मिळाली ना तर कॉलेज बेमुदत बंद पडेल. आम्हा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आणि करिअरचा प्रश्न आहे. चार विद्यार्थ्यांनी 4 वेगवेगळे कॅडॅव्हर्स आणली तरी सुद्धा त्या 4ही विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च संस्था करेल. की जितकी शरीर रचना जास्त समजेल हां हां तितकी औषधं अजून प्रगत होत जातील. चोरी करतोस तू? अरे काय प्रेताची चोरी. साहेब वातावरण जरा जास्तच तापलंय आता. दिवसात तापलेलं अख्खं जग राज्याला थंड होत आहे तर मग आंदोलन थंड व्हायला किती वेळ लागेल? सगळ्यांचे प्रयत्न फेल होत आहेत अमोल, तुला कळतंय का? देहदानाची इच्छा असणारे मॅक्सिमम तरुण आहेत पण त्यामुळे मेडिकल सायन्स साठी कड्यावर मिळणं मुश्किल. सध्या तरी देहदानाचं अवयवदानाचं नेमकं महत्व खूप मोठ्या प्रमाणात तरुणांना समजलंय पण आता सिनियर सिटीजन्सनी सुद्धा ते समजून घ्यायला हवंय. नाही फक्त देह दान करूनच ज्ञान मिळणार आहे का? हक्क हवेत ना तर मग कर्तव्य सुद्धा पार पाडायला नकोत का? फायर ब्रिगेडच्या लोकांना प्रॅक्टिस व्हावी म्हणून स्वतःचं घर कोणी पेटवून लावत नाही. आपण नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतो का माहितीये? बिकॉज नथिंग गोज वेस्ट. आपण आपल्या पश्चात देहदान करून किंवा अवयव दान करून किती जणांना मदत करू शकतो याची काही कल्पना आहे? म्हणजे आपण एकूण 85 जणांच्या कामी येऊ शकतो.